करून घेता येतील आणि त्या सगळ्याचा लाभ आपल्या भागातील लोकांना कसा देता येईल अशा दृष्टीने सरपंचांनी त्या ठिकाणी विचार केलेला दिसतो आणि त्याचा लाभ आपल्याला मिळण्याच्या दृष्टीने त्यांच्या प्रयत्नांना आज यश आलेलं आपल्याला ह्या ठिकाणी दिसत आहे. मला वाटतं हा कार्यक्रम ह्याच्यापूर्वी होणार होता. रामराजे साहेबांनाही काही अडचण आली आणि त्यावेळेला मलासुद्धा खऱ्या अर्थाने बापूराव तुम्हाला हो म्हटलं होतो, परंतु त्यावेळेला खोखोचा एक कार्यक्रम होता त्यामुळे वेळापूरला जावं लागला. पण तो योगायोग असा आला की आज आम्ही सगळे जाऊ आणि थोडा बापूरावांचा दमही होता की नाही आला तर बघा. त्यामुळं कार्यक्रमाला आल्याशिवाय पर्याय नाही. किती घाई गडबड असो त्यांना असं सहजासहजी चुकवता येत नाही. काही अशी मंडळी असतात बापूरावांसारखी, आपल्याला त्यांना चुकवताच येत. परंतु कार्यक्रम तुम्ही नक्कीच या ठिकाणी चांगला घेतला आणि चांगल्या कामासाठी काळी बागायतदार म्हटल्यानंतर त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन फार वेगळा होता. आता काही तसा राहिलेला दिसत नाही, परंतु तरीसुद्धा एका बाजूला मोठे शेतकरी आणि दुसऱ्या बाजूला शेतमजूर असा आपल्या भागाचं सर्वसाधारण चित्र आहे. आणि या शेतमजुरांना कुठंतरी योग्य न्याय हा दिला पाहिजे आणि त्या दृष्टीने आपण सर्वजण कार्यरत असतो. पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असतील, रामराजे साहेब असतील, आमदार साहेब असतील, या ठिकाणी बसणारे सर्व नेते मंडळी असतील, या सर्वांचाच प्रयत्न असतो की शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे. परंतु त्याचबरोबर ज्याच्या जीवावर खऱ्या अर्थाने ही सर्व शेती अवलंबून आहे त्या आमच्या शेतमजुराला यांनी विशेष त्या ठिकाणी प्रयत्न केले आणि त्या ठिकाणी एकत्रित चांगल्या प्रकारची योजना त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. उत्तम प्रकारची त्या ठिकाणी घरकुलं आपल्याला पाहायला मिळाली. वास्तविक फटके वस्तीला सुद्धा मला आठवतं मी उपाध्यक्ष होतो तेव्हा या ठिकाणी ही जागा घरकुलासाठी द्यावी अशा दृष्टीने त्यावेळेला प्रयत्न चालू होते आणि एकदम घरकुलं मंजूर करून घ्यायची आणि एका जागी हे सर्व घरकुलं एकत्रित करायची आणि त्यांना रस्ता, लाईट, पाणी सर्वस्वी त्या ठिकाणी पुरवायचं, त्यांच्या गटारांची व्यवस्था करायची अशा प्रकारची ही योजना होती. ती आता प्रामुख्याने खटके वस्तीला ही प्रत्यक्षामध्ये उतरत असताना आपण पाहतोय. मला वाटतं त्यावेळेला संतोषराव खटके एकावेळेला सरपंच असतील मला नक्की आठवत नाही, परंतु त्याचा पाठपुरवठा तेव्हापासून आज तक आहे सातत्याने बापूरावांनी केला आहे आणि ही योजना मंजूर करून घेतली आवर्जून या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो. सुरुवात संतोषरावांपासून झाली, त्याचा पाठपुरवठा बापूरावांनी अगदी शेवटपर्यंत केला आणि प्रत्यक्षामध्ये आज ही योजना त्या ठिकाणी पूर्णत्वाच्या दृष्टिकोनातून त्याचं भूमिपूजन समारंभ होत आहे आणि एक चांगल्या प्रकारचे घरकुल आहे बापूराव या ठिकाणी उभी राहतील, तुमच्या सरपंच पदाच्या कार्यकालात उभी राहतील अशी अपेक्षा आता व्यक्त करायला काही हरकत नाही. कार्यक्रमसुद्धा तुम्ही अत्यंत आखीव रेखीव आणि जंगी घेतलेला, म्हणजे बापूरावांचं सगळ्या गोष्टी अशा मोठ्या करायच्या असतात लहान सण काय आणि गावाच्या वतीने खटके वस्तीच्या वतीने प्रधानमंत्री आवास योजना भूमिपूजन सोहळा ह्या ठिकाणी होत आहे आणि त्याचबरोबर 7-12 वाटपसुद्धा या ठिकाणी होत आहे. आणि ज्यांच्या शुभे हस्ते आपण हा कार्यक्रम घेतला आहे ते श्रीमंत रामराजे साहेब, कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय आमदार दीपकराव. तर बापूरावांनी हे एक नवीन आदर्श असा या तालुक्यात आणि जिल्ह्यात केलेला आहे की 100 लोकांना रितसर कायदेशीर सरकारी अधिकाऱ्यांच्या मदतीने आमच्यासारख्याच्या सहकार्यामुळे हे सगळं घडतंय. मला काय वापरून तुला माहीत नाही लागलं, मला म्हणाला काय नाही, मला फक्त अध्यक्ष करा, तुमचा फोटो मी तिथं लावतो राजीनामा दे. बाबूराव बघा फोटो घ्या. त्यामुळे हे 2 गोडी बाळा इथं मिळाली. एक संतोष खटकेने जे माझ्या डोक्यात घातले त्याच्यावर जी कार्यक्रम आपण घेतले हे कार्यक्रम आपल्याला प्रत्येक गावात घ्यायला अडचण नाही आहे. जागा माळ काढता येतं आणि चांगल्या सर्वसामान्य माणसापर्यंत हे काम जातं आहे. आज दारिद्र्य रेषेखालची माणसं एका चांगल्या 2 खोल्याच्या गावांच्या संसारात राहायला लागली आहेत, त्याच्यासारखा आनंद आमच्यासारख्या कार्यकर्त्याला अजून काय म्हणणार.
डोंगरकडूचं पाणी आलं माहेर आपल्या म्हाताऱ्या कोजऱ्या पाड्यात उतरून ना डोळ्याला थोड्या पाण्यानं माझ्या डोळ्यात पाणी आलं की हे बघायला मला भाग्य मिळालंय असंही मी म्हणतो की असंच प्रकारचं भाग्य त्या कार्यक्रमात आपण कार्यक्रम सर्वसामान्य माणसाला संरक्षित असं घर देण्याचा कार्यक्रम हा या खट्टे वस्ती ह्या भारतीय कार्यक्रमाने केला तर आदर्श हा जिल्ह्यात निश्चित पोचवला जाईल. संबंधित मंत्र्यांना मी तुमचे फोटो पाठवतो मला पाठवून द्या. हे सगळं पूर्ण झाल्यानंतर तुमच्या प्रक्रिया तो सातभरा जो तुम्ही काढलाय उत्तम आयडिया आहे. काय वाटायचं कारण नाही. गावाला पब्लिकली ट्रान्सपरंटली दिसत आहे हे या माणसाला हे घर दिलेलं अशा पद्धतीचा हा कार्यक्रम घेतल्याबद्दल आणि साकार केल्याबद्दल आणि सर्वसामान्य माणसाच्या स्वतःला कुठेतरी ताकद दिल्याबद्दल तुमच्या ह्या गावच्या बापूराव संतोष खटके साहेब त्यांचे सर्व सहकारी सर्व सरपंच आणि त्यांचे सर्व चांगल्यापेक्षा चांगले आणू आणि याच्यासाठी त्यांचे कार्यक्रम जाणार आहे. इलेक्शनचं वर्ष नसतं तर बापूरावला कार्यक्रम घ्यायला तरी जमलं मला सांगा ना. तर सत्तेचा उपयोग पॉझिटिव्ह करायची जी संस्कृती आहे ही काही लोकांच्या आपल्याला दिसत नाही. सत्तेतनं पैसा पैशातलं सत्ता आणि अजून काय बरंच ह्या गोष्टी आपल्याला नाही लागतात. लोकांच्या तक्रारी आमच्या राज्याकडे आणायला लागतात आणि हे कामं जर झाली तर ह्याही संकटातनं आपण बाहेर पडू. आता जास्त न बोलता आपल्या सगळ्यांना एवढ्या मोठ्या कार्यक्रमाला आपण आला एवढ्या मोठ्या संख्येने आला हे अपेक्षित नव्हतं. बापूरावांनी एक भव्य आणि दिव्य असा कार्यक्रम हा घेतला त्याबद्दल आमच्या सगळ्यांच्या तर्फे मंचकाबद्दल सगळ्यांच्या तर्फे आपले आभार धन्यवाद.